काँग्रेसला चिंता जी आहे ती आहे देशाच्या संविधानिक व्यवस्थेची, देशाची चिंता आहे. मोठ्या कष्टानं बलिदानानं हा देश काँग्रेसनी उभा केला, पण आज केंद्रातलं जे भारतीय जनता पार्टीचं मोदीजीचं सरकार आहे ते रोज देश विकतात आहे. देशाच्या रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड सुद्धा गायब करून टाकला, आणि अशा या परिस्थितीमध्ये देश वाचवण्याची चिंता जी काँग्रेस आहे त्याच्यासाठी ही युद्ध आहे. आणि हे युद्ध आम्ही याच्यासाठी म्हणतो की इंग्रजांच्या विरोधात जशी लढाई लढली गेली होती त्याच पद्धतीनं आपण आता ही लोकशाहीची लढाई आहे, ही विचारानं लढली जाणार, लोकांपर्यंत पोहोचवलं. कारण की आता अलीकडे मीडियाला पण स्वायत्ता, मीडियाची स्वायत्ता सुद्धा संपलेली आहे. दोन्ही मीडियाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आता माध्यमांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, आणि म्हणून मोदी मीडियाच्या प्रभावाला निष्फळ रंगवण्यासाठी काँग्रेस जनतेपर्यंत जाऊन देशाच्या बद्दलची भूमिका आणि भारतीय जनता पार्टीचं जे पाप आहे केंद्रामध्ये रोज चाललेलं आहे त्या पापाचं वर्णन जनतेसमोर मांडून लोकांना मुख्य प्रवाह काँग्रेसच ही मुख्य प्रवाहधारा आहे हे सांगण्याची भूमिका काँग्रेसच्या वतीनं केली जाणार.